भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहता तातडीनं काही आठवड्यांसाठी संपूर्ण देशात कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत अमेरिका सरकारचे वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथोनी फाउसी यांनी व्यक्त केलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारतानं आता काय करायला हवं याबाबत काही उपाय सुचवले. लष्कराच्या मदतीनं मोठ्या संख्येनं रुग्णालयं उभारायला हवीत, वेगानं सर्वांचं लसीकरण करायला हवं, त्यासाठी ज्या देशांकडे लसी उपलब्ध आहेत त्यांच्याशी तातडीनं कंत्राट करायला हवीत असा सल्ला त्यांनी दिलाय. डॉक्टर फाउसी यांनी हा सल्ला दिलाय. जगभरातील लस कंपन्यांशी तातडीनं करार करायला हवेत, लॉकडाऊन आणि वेगानं लसीकरणाशिवाय पर्याय नसल्याचं मत डॉक्टर फाउसी यांनी व्यक्त केलंय. जगभरातनं तातडीनं लस मिळवाव्या असंही मत त्यांनी व्यक्त केलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोरोनासारख्या महामारीत उघड्यावर राहणाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. नवी मुंबईतल्या सागरच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सागरचे वडील वारले तेव्हा तो त्यांच्या कुशीतच झोपला होता. आधी आई गेली, कोरोनामुळे वडील वारले, भाऊही बेपत्ता झालाय. त्यामुळे सागर पोरका झालाय. सध्या त्याला नेरुळच्या जीवन ज्योती आश्रमात ठेवण्यात आलंय. कोरोनाच्या साथीत आई वडील गेल्यानं अनेक चिमुकले पोरके झाले. मुंबईतल्या बीकेसी लसीकरण केंद्रावरती लसीकरण सुरू झालं, मात्र लसींच्या तुटवड्यामुळे केवळ 200 जणांचं लसीकरण करण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील ग्लोबल कोविड सेंटरमध्ये 18 ते 43 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी केली. केवळ नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच कोरोनाची लस देण्यात आली. मात्र कोविन, उमंग आणि आरोग्य सेतू या ॲपमध्ये नो वॅक्सिनेशन सेंटर फाउंड असा मेसेज येत असल्यानं नागरिक संतप्त झाले. फक्त 300 लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात येत आहे. कल्याणात नियोजनाअभावी लसीकरणाचे 3-13 वाजले. लसीकरण केंद्रावरती लोकांची गर्दी झाल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातल्या लोकांना लस देण्याची घोषणा सरकारनं केली आहे. त्यानुसार कल्याणमध्ये आर्ट गॅलरी हे केंद्र निश्चित करण्यात आलं. मात्र लसीचे केवळ 200 डोसच उपलब्ध होते, तर 500 अधिक लोक या ठिकाणी पाहायला मिळाले. एकीकडे आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू झालं. रायगड जिल्ह्यात मात्र लसीकरण पूर्णपणे ठप्प झालंय. लसींअभावी रायगडमध्ये लसीकरणाला ब्रेक लागलाय. जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांना टाळी लागली आहे. नाशकात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. पंचवटी परिसरातील इंदिरा गांधी आणि नाशिक रोड येथील लसीकरण केंद्र मिळून 100 पेक्षा जास्त जणांनी ही लस घेतली. ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करून 18 वर्षांवरील तरुणाईंना लस घेतली आहे. दररोज 100 जणांना ही लस दिली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लस घ्यावी, ती सुरक्षित आहे असं आवाहन तरुणाईनं केलं आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे